नमस्कार, या व्हिडिओमध्ये आपण 16 एप्रिल ते 21 एप्रिल या 6 दिवसाचा अंदाज बघणार आहोत. महाराष्ट्रात कोणत्या तारखांना महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर राहणार आहे, कोणत्या तारखांना पावसाचा जोर कमी होणार आहे, कोणत्या तारखांना गारपिटीचा इशारा आहे, कोणत्या भागांमध्ये कोणत्या तारखांना पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. छोटीशी अपडेट आहे मित्रांनो, एकदम कमी वेळात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ नक्कीच कुठेही स्किप न करता पूर्ण बघा, अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. तर मित्रांनो, सध्याच्या स्थितीला बघितलं तर अरबी समुद्रामध्ये एकदम कडेच्या वायव्य टोकाकडे ओमानजवळ एक हवेची चक्रकार स्थिती बघायला मिळत आहे. तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्रापासून केरळ कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा काही किलोमीटर उंचीवर बघायला मिळत आहे. त्याचबरोबर बंगालच्या उपसागरामध्ये सुद्धा चक्रकार वारे तसेच कमी दाबाचे क्षेत्र बघायला मिळत आहे. यामुळे मित्रांनो, या सर्व प्रणालीमुळे राज्यात पावसाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे. तर 16 तारखेला देखील महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अलर्ट असणार आहे. 17 तारखेला देखील महाराष्ट्राच्या काही भागांना अलर्ट आहे. 18, 19, 20 संपूर्ण क्रमवार बघणार आहोत. व्हिडिओ स्किप करू नका. आपल्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कोणकोणत्या तारखांना आहे याविषयी आपल्याला या व्हिडिओमधून कळेल. तर मित्रांनो, 16 एप्रिलला आपण स्क्रीनवर बघू शकता, कोकणाच्या बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर राहणार आहे. दक्षिण कोकणामध्ये सावंतवाडी, राजापूर तसेच इकडं रत्नागिरीच्या काही परिसरामध्ये पावसाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. पुणे विभागामध्ये कोल्हापूर, सांगलीच्या परिसरामध्ये पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे. वादळी पाऊस या भागांमध्ये होण्याची शक्यता आहे. पुण्याच्या आसपासच्या परिसरामध्ये तसेच पुण्याच्या उत्तरी परिसरामध्ये पावसाचा जोर कमी राहील. तसेच इकडं मराठवाड्यातील लातूर, नांदेड आणि धाराशिवच्या तुरळक परिसरामध्ये पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे. एकंदरीत विचार केला तर 16 एप्रिलला आपण स्क्रीनवर बघू शकता, राज्याच्या दक्षिण पट्ट्यामध्ये, दक्षिण भागामध्ये पुणे विभागातील दक्षिण भागातील जिल्हे, मराठवाड्यातील दक्षिण भागातील जिल्हे या परिसरामध्ये ठिकठिकाणी किंवा तुरळक ठिकाणी पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे. दुपारनंतर रात्रीपर्यंत बऱ्याच ठिकाणी पावसाठी पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळेल. तर काही भागामध्ये दक्षिण पट्ट्यामध्ये पावसाचा जोर सध्या तरी दिसत आहे. या अपडेटमध्ये मित्रांनो थोडाफार बदल जरी झाला तरी ज्या त्या तारखेला आपण अपडेट देऊच. 17 एप्रिलचा अंदाज बघितला तर 17 एप्रिलला उन्हाचा झटका सकाळपासूनच बघायला मिळेल. दुपारी आणि दुपारनंतर वातावरणात बदल होईल. तर दुपारनंतर वादळी पावसासाठी काही भागांमध्ये पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये मित्रांनो आपण स्क्रीनवर बघू शकता, 17 एप्रिलला देखील राज्याच्या दक्षिण भागामध्ये पावसाचा जोर राहील. त्यामध्ये दक्षिण कोकणामध्ये पावसाचा प्रभाव राहील. वादळी पावसाची शक्यता ठिकठिकाणी. तसेच सांगली तसेच कोल्हापूरच्या परिसरामध्ये पावसाचा प्रभाव राहील. सोलापूरच्या भागामध्ये पावसाचा जोर राहील. या भागांमध्ये पावसाचा जोर एकदम कडेचा, जो काही दक्षिण भाग आहे या परिसरामध्ये जोरदार वारे, वादळी वारे बघायला मिळतील. वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता. तुरळक भागामध्ये गारपीट होण्याची शक्यतासुद्धा नाकारता येणार नाही. मराठवाड्यातील दक्षिण भागातील जिल्हे नांदेड, लातूर, धाराशिव आणि बीडच्या काही परिसरामध्ये पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे 17 एप्रिलला. त्याचबरोबर विदर्भात अमरावती विभाग, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नागपूर विभाग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या भागांमध्ये पावसाचा प्रभाव कमी राहण्याची शक्यता सध्या तरी दिसत आहे. दक्षिण भागामध्ये चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या काही काही परिसरामध्ये जोरदार वाऱ्यासह हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस काही काही भागांमध्ये बघायला मिळू शकतो. या व्यतिरिक्त मित्रांनो, नाशिक विभाग तसेच राज्याचा उत्तरी परिसर या परिसरामध्ये पावसाचा प्रभाव बहुतांश भागामध्ये कमी राहणार आहे. बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता नाहीच्या बरोबर आहे, परंतु एकदम कमी ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पाऊस बघायला मिळू शकतो जिल्ह्यामध्ये एखाद्या ठिकाणी. त्यानंतर मित्रांनो, 18 तारखेचा अंदाज बघितला तर 18 एप्रिलला देखील पावसाचे वातावरण बघायला मिळेल. दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामध्ये काही भागांना ऑरेंज अलर्ट असणार आहे. त्यामध्ये मित्रांनो आपण स्क्रीनवर बघू शकता, रत्नागिरी, राजापूर वगैरे तसेच सावंतवाडी या भागांमध्ये खूप जोरदार स्वरूपाचा पाऊस, वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. जोरदार वादळी वारे बघायला मिळतील. विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट या परिसरामध्ये जोर आहे तो जास्त राहण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकणामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा या भागांमध्ये सुद्धा पावसाचा प्रभाव राहील, परंतु विखुरलेल्या स्वरूपात राहील, ठिकठिकाणी राहील. जोरदार वारे बहुतांश भागामध्ये आपल्याला 18 एप्रिलला या परिसरामध्ये बघायला मिळेल. तसेच मराठवाड्यातील लातूर, नांदेड, धाराशिव, सोलापूर जिल्हा या पट्ट्यामध्ये म्हणजे दक्षिण पट्ट्यामध्ये पावसाचा जोर 18 तारखेला देखील जास्त प्रमाणात राहण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त मित्रांनो, इतर भागामध्ये सुद्धा वातावरणात बदल होईल. जसं की कोकणाचा उत्तरी परिसरासुद्धा तुरळक भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो. नगर आणि पुण्याच्या आसपासच्या परिसरासुद्धा काही काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तसेच मराठवाड्यातील इतर जिल्हे, बीड तसेच अहमदनगरच्या तुरळक परिसरामध्ये, त्याचबरोबर अमरावती विभागामध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नागपूर विभागामध्ये नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या भागांमध्ये सुद्धा वातावरणात बदल बघायला मिळेल. तुरळक भागामध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊस बघायला मिळू शकतो, परंतु कमी ठिकाणी उत्तरी परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. दक्षिण पट्ट्यामध्ये आपण स्क्रीनवर बघू शकता, दक्षिण पट्ट्यामध्ये पावसाचा जोर जास्त राहील. सर्वाधिक पावसाचा जोर दक्षिण कोकणामध्ये राहण्याची शक्यता आहे 18 एप्रिलला. त्यानंतर मित्रांनो, 19 एप्रिलला देखील उन्हाचा झटका वाढण्याची शक्यता आहे. काही भागांमध्ये
तापमान जे आहे ते 40 अंश किंवा 40 अंशाच्या पुढे सुद्धा काही भागामध्ये जाऊ शकते या दरम्यान। तर 19 एप्रिलला पावसाचा जोर काहीसा कमी जरी झाला वादळी वाऱ्यासह, तरी पण काही काही भागांना अलर्ट असणार आहे, त्यामध्ये आपण स्क्रीनवर बघू शकता। कोकणाच्या दक्षिण भागामध्ये जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे, त्यामध्ये गोव्यालगतचा भाग, सावंतवाडी, फोंडा, गारगुटी वगैरे या परिसरांना अलर्ट असणार आहे। या परिसरामध्ये वादळी पावसाची शक्यता 19 एप्रिलला देखील राहण्याची शक्यता आहे। या व्यतिरिक्त मित्रांनो, उत्तर कोकणामध्ये मुंबई, पालघर, ठाणे या भागांमध्ये सुद्धा काहीसं वातावरणात बिघड राहील। तुरळक परिसरामध्ये एक अर्ध्या ठिकाणी पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो, कमी ठिकाणी पावसाची शक्यता। या व्यतिरिक्त महाराष्ट्रात पावसाचा जोर 19 तारखेला कमी राहण्याची शक्यता आहे। नाशिक तसेच मराठवाड्यात, उत्तर महाराष्ट्रामध्ये पुणे विभागातसुद्धा पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे। विदर्भात तुरळक ठिकाणी हलका पाऊस संध्याकाळच्या वेळी, रात्रीच्या वेळी काही काही ठिकाणी एकदम कमी ठिकाणी पावसाची शक्यता, पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता नागपूर विभागामध्ये देखील राहण्याची शक्यता आहे। 20 एप्रिलचा अंदाज बघितलं तर 20 एप्रिलला बघूया कसे वातावरण राहील। तर तापमानात वाढ आपल्याला बघायला मिळेल, 40 अंशाच्या पुढे काही काही भागामध्ये तापमान बघायला मिळू शकते। संध्याकाळ दुपारनंतर रात्रीपर्यंत काही काही भागामध्ये पावसाचे वातावरण निर्माण होईल, तर काही भागामध्ये पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे। 20 एप्रिलला आपण स्क्रीनवर बघू शकता, राज्याच्या दक्षिण भागामध्ये, दक्षिण कोकणामध्ये सावंतवाडी तसे तिकडं आपण स्क्रीनवर बघू शकता, गारगुटी, फोंडा वगैरे एकदम कडेचा दक्षिण भाग, किनारपट्टीलगतचा भाग नाही आहे, थोडासा मधला परिसर आहे, किनारपट्टीलगत थोडासा पावसाचा प्रभाव कमी आहे। सावंतवाडी, फोंडा वगैरे, गारगुटी या परिसरामध्ये ठिकठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस जोरदार वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह बघायला मिळू शकतो। या व्यतिरिक्त उत्तरी कोकणामध्ये मुंबई, पालघर, ठाणे वगैरे या परिसरातसुद्धा काही काही ठिकाणी पावसाचा प्रभाव राहील। तुरळक भागामध्ये पावसाची शक्यता आहे, फार काही जोरदार पावसाची शक्यता दिसत नाही, परंतु हा पाऊस विजांच्या कडकडाटासह, ढगांच्या गडगडाटासह बघायला मिळू शकतो। 20 एप्रिलला देखील पावसाची शक्यता आहे। राज्यात इतरत्र मित्रांनो बहुतांश भागामध्ये पावसाची शक्यता नाहीच्या बरोबर आहे, तरी पण स्थानिक वातावरण निर्माण होऊन तुरळक भागामध्ये हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो, ही गोष्ट लक्षात राहू द्या। 20 तारखेचा अंदाज बघितलं आपण, 21 तारखेला बघितलं तर 21 तारखेला परत महाराष्ट्राच्या काही भागामध्ये पुन्हा हळूहळू पावसाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे। 21 तारखेनंतर 22, 23, 24, 25 तारखेला पुन्हा वातावरणात बदल होण्याची शक्यता आहे। याविषयीचे अपडेट आपण पुढील व्हिडिओमध्ये देणार आहोत। तर 20 तारखेचा अंदाज बघितलं तर 20 तारखेला राज्यामध्ये बहुतांश भागामध्ये पावसाचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे, तरी पण दक्षिण कोकणाच्या तुरळक परिसरामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो। यामध्ये एकदम सावंतवाडी वगैरे या परिसरामध्ये 1-2 ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे जोरदार वाऱ्यासह। तसेच इकडं उत्तर कोकणामध्ये तुरळक ठिकाणी पावसाचे वातावरण बघायला मिळू शकते, बहुतांश भागामध्ये पावसाचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे। एकदम कमी ठिकाणी 1-2 ठिकाणीच हलका पाऊस, वादळी पाऊस होऊ शकतो, फार काही जोरदार पावसाची शक्यता नाही। वाऱ्यासह पावसाची शक्यता असणार आहे, त्यामुळे वादळी पाऊस तुरळक परिसरामध्ये दक्षिण कोकणामध्ये होऊ शकतो। तसेच नागपूरच्या एकदम कडेच्या उत्तरी परिसरामध्ये तुरळक भागामध्ये वातावरण बघायला मिळू शकते। या व्यतिरिक्त 21 तारखेला बहुतांश भागामध्ये फ्रेश वातावरण राहण्याची शक्यता आहे। ही होती मित्रांनो महत्त्वाची अपडेट। व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।